आपल्या देशाचे लष्कर प्रमुख आणि देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अधिकारी बिपिन रावत यांचा पुतळा असा करण्यात आलाय. बिपिन रावत यांच्याकडे लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यातील समन्वय साधणं ही CDS ची जबाबदारी होती. सोप्या भाषेत सांगायचं तर ते संरक्षण मंत्र्यांच्या प्राथमिक सल्लागारांपैकी एक होते. मात्र अलीकडे बिपिन रावत आणि त्यांची पत्नी हेलिकॉप्टरने तामिळनाडूतील कुन्नूरला जात असताना त्यांचं विमान क्रॅश झालं आणि त्या दोघांचा मृत्यू झाला. त्यांनी भारत देशासाठी, आपल्या सैन्यासाठी खूप मोलाची कामगिरी पार पाडली. त्यांच्या कार्याची पुढील पिढीला ओळख व्हावी, त्यांच्या कार्याची आठवण राहावी यासाठी त्यांचा पुतळा तयार करण्यात आला. पुण्यातील कलाकार अभिजित धोंडफळे यांनी हा पुतळा साकारलाय. याआधी भारतातील लष्कर सेवेत असणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांचे पुतळे अभिजित यांनी साकारले. यामध्ये पहिले फील्ड मार्शल माणिक शहा, राजेंद्र सिंह, जनरल अरुण कुमार वैद्य यांचा समावेश आहे. नमस्कार, मी अभिजित रवींद्र धोंडफळे. पुण्यामध्ये रास्तापेठेत आमचा धोंडफळे कला निकेतन हा स्टुडिओ आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतो की भारतातले अनेक सैन्याच्या लष्करी अधिकाऱ्यांचे पुतळे आपल्या इथे तयार झालेले आहेत आणि ही सेवा लष्कराची करायचं भाग्य मला मिळालं. आणि तसंच पुण्यामध्ये सुद्धा आपले पहिले फील्ड मार्शल माणेकशा यांचा 9 फुटाचा ब्रॉन्झचा पुतळा आहे, तसंच RSI इन्स्टिट्यूटमध्ये राजेंद्र सिंहजींचा पुतळा आहे आणि तसंच आपले पुण्याचे जनरल अरुण कुमार वैद्य यांचाही पुतळा करण्याचं भाग्य मला मिळालेलं होतं. आणि नुकतंच आपल्या देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचं अतिशय दुर्दैवी निधन झालं आणि त्याचं आपल्या सगळ्यांनाच खूप दुःख झालेलं होतं. आणि जेव्हा राजेंद्र सिंहजी इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचा पुतळा करण्याचं ठरलं तर ते काम मला द्यायचं असं त्यांचं ठरलं आणि तिथून तसं विचारणाही केली गेली आणि त्यानंतर या कामाला सुरुवात झाली. तर मला खूप आनंदही झाला की एक अशा लष्करी अधिकाऱ्याचा पुतळा की ज्यांनी लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी खूप मोठं काम केलेलं होतं आणि ते आपल्या भारताचे पहिले CDS होते, तर अशा व्यक्तीचा पुतळा आपल्याला करायला मिळतो आहे ही कुठेतरी आपल्या लष्कराची सेवा आहे आणि त्यांना दिलेली ही एक आदरांजलीच आहे असं मला वाटलं. आणि त्यांच्या अनेक फोटोग्राफ्सवरून त्यांचं क्ले मॉडेल तयार केलं गेलं आणि त्यानंतर त्यांचं फायबर ग्लासमधला पुतळा आता RSI इन्स्टिट्यूट इथे बसवला गेलेला आहे. हां, कसं झालं, आता हे आपले पहिले CDS होते त्यामुळे आत्तापर्यंतचे जे मेडल्स त्यांचे होते तर ही नवीन रँक तयार झाल्यामुळे या रँकचे सगळे त्यांचे निकष बदललेले होते, त्याचे डिझाईन्स बदललेले होते, त्यामुळे हे सगळ्या ह्याचा अभ्यास करायला लागलं आणि प्रत्येक बॅचचं डिटेलिंग हे वेगळं केलं गेलं आणि तसंच त्याचं अप्रुव्हल त्यांच्याकडून घ्यायला लागतं. त्यांचे अधिकारी येऊन ते बघून जातात आणि ते सगळं अप्रूव्ह करतात. आणि तसंच काय झालं तर भारतातही 2-3 ठिकाणी आधी काही बनवले गेले ते पुतळे, पण समोर त्यांचं चेहऱ्यात त्यांना थोडा काही फरक वाटत होता, त्यामुळे मग या पुतळ्याचे व्हिडिओज त्यांच्या फॅमिली मेंबर्सना पाठवले गेले आणि अतिशय त्यांना आनंद झाला या हा पुतळा बघून. आणि लगेचच त्यांच्याकडून होकार आला आणि त्याचं अप्रुव्हल झालं या पुतळ्याचंही आणि मग त्याची पुढची प्रोसेस सगळी पार पडली. आणि याच्यातलं सगळं डिटेलिंग आणि त्यांच्या चेहऱ्याचं मला असं वाटलं की ते अतिशय हसतमुख व्यक्तिमत्व होतं, त्यामुळे त्यातलं हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती पकडण्याचा प्रयत्न त्याच्यात केलेला आहे.